एशियन गेम्स 2023 में भारतीय खिलाड़ियों ने शानदार प्रदर्शन किया है। टीम इंडिया ने 100 से ज्यादा मेडल जीते हैं। इसमें अभिमान की बात यह है कि आर्चरी में गोल्ड मेडल जीतने वाला ओजस देवतले नागपुर का खिलाड़ी है। ओजस ने अभी तक 3 गोल्ड हासिल किए हैं। ओजस ने जैसे ही शनिवार को गोल्ड मेडल हासिल किया, वैसे ही शहर के नंदनवन स्थित ओजस के घर फटाके फोड़ मिठाई बांटकर खुशियां मनाई गईं। इस समय ओजस का पूरा परिवार उपस्थित था। ओजस की इस कामयाबी पर उसके माता पिता को शुभेच्छा के फोन आ रहे हैं, साथ ही परिचित लोग घर जाकर भी शुभेच्छा दे रहे हैं। शहर के खिलाड़ी ने पूरे देश का नाम रोशन किया है, इसीलिए कांग्रेस नेता गिरीश पांडव, पूर्व नगर सेवक गुड्डू तिवारी, पूर्व उप महापौर सतीश होले ने ओजस के घर जाकर ओजस के माता पिता से मिलकर उन्हें बधाई दी। इसी खुशी के मौके पर BCN की टीम ने भी ओजस के माता पिता से उनकी प्रतिक्रिया ली तो उन्होंने कहा कि आज हमें गर्व हो रहा है कि ओजस ने देश का नाम रोशन किया है। साथ ही उन्होंने कहा कि इस कामयाबी के पीछे ओजस की कड़ी मेहनत है। अभिमान वाटतो सर कि त्यांनी देशाचं तर नाव केलंच आहे, सोबत सोबत आपल्या नागपूरचं आणि आमच्या देवतळे फॅमिलीचं नाव त्यांनी फार मोठं उंचावलेलं आहे। फार गर्व वाटतो या गोष्टीचा आणि जी खुशी आम्हाला म्हणजे कधी विचार केला नव्हता की ही खुशी आम्हाला मिळू शकते, पण त्यांनी आम्हाला ती खुशी दिली। आजचा दिवस आम्हाला आनंदाने साजरा करायला त्यांनी आम्हाला चान्स दिला, खूप छान वाटतं। त्याचं जेव्हा त्याचं ट्रेनिंगला त्याला जायचं राहायचं, कोचिंगला त्याला जायचं राहायचं, तर त्याचे वडील त्याला घेऊन जायचे आणि सकाळी टिफिन, म्हणजे त्याचं असं राहायचं की टिफिन झाला असला नसला तरी तो आपला स्वतःहून काही करून घ्यायचा, किंवा टिफिन गेला त्याला म्हटलं की थांब तुला मी देते, तर 2 मिनिटही त्याला उशीर नाही चालायचा, तसंच निघून जायचा। जेव्हा लहान होता तर त्याला घेऊन जायचो इथे ग्राउंडवर, पण जेव्हा मोठा झाला तर तो स्वतःच जायचा आणि ज्याप्रमाणे त्याचं सगळी वाटचाल चालू होती त्याप्रमाणे आम्ही दोघही जण त्याच्यासोबत नेहमी त्याच्या पाठीशी उभं राहिलो आणि त्यांनी आपलं अचीव करून दाखवलं त्याचं स्वप्न। इंडिया करता पण आहे, महाराष्ट्र करता, नागपूरकर वासियांकरता आणि माझं गणेशनगर वासियां, माझं कुटुंब, एवढा मोठी कामगिरी करणारा ओजस हा एकमेव असा व्यक्ती राहिला की 3 इव्हेंट मधले 3ही गोल्ड स्वतःच्या नावावर केलेत त्यांनी। त्यात एशिया मध्ये त्यांनी स्वतःच रेकॉर्ड पण तयार केला, 150 पैकी 150 मारून। हा खरंच एक आई वडिलांना अभिमानाचा गोष्ट आहे। जशी मेहनत हा 7वीत असतानापासनं यांनी आर्चरी सुरू केली, पहिल्यांदा आर्चरी हा गमती गमती सुरू झाला आणि नंतर हा हळूहळू सातत्याने जसं जसं मेडल येत गेले तर याची जिज्ञासा वाढत गेली आणि ती आज या लेवलवर आली। या त्याचं प्रॅक्टिस म्हणजे अति प्रॅक्टिस, सकाळी 5 वाजता उठणे, त्यानंतर योगा करणे, उगवत्या सूर्यासमोर बसून सूर्यनमस्कार करणे आणि 7 म्हणजे 7 वाजता हा ग्राउंडवर जायला निघणे आणि तिकडनं 7 वाजता यायचं, आल्यानंतर परत जिम करायचा, कारण की हा याला पॉवर पण पाहिजे असते, तर जिम पण करायचा आणि 9:30 वाजता झोपून जाणे। या पिरियडमध्ये कोणी नातेवाईक नाही, कुठलं त्याचे मित्र नाही, कुठला मोबाईल नाही, सोशल मीडियावर नाही, TV पाहणे नाही, हा त्यांनी एवढा त्याग केला, त्यामुळे आज हे अचीवमेंट घडू शकलं। नागपुरात तर प्रशिक्षण तर सोडा हो, साधा ग्राउंड सुद्धा नाही आहे, ज्या ग्राउंडवर त्यांनी प्रॅक्टिस केली मोठ्या ताजबाग जवळ, नुसतं खंडर या जागेवर त्यांनी प्रॅक्टिस केली, पण त्याला टेक्निक जे मिळाली, नंतर हा सोनीपतला जायचा, स्टेट लेवल खेळायचा, नॅशनल लेवल खेळायचा आणि नॅशनल लेवलवरनं हा खाली हात वापस यायचा तेव्हा हा नर्वस व्हायचा। नंतर यांनी स्वतःलाच चिंतन केलं का आपण कुठे पडू कमी पडून राहिलो, याच्यात पॉवर तर भरपूर राहिला होता पण टेक्निकमध्ये हा कमी पडला होता। मग यांनी विचार केला का आपण टेक्निक कुठून सर्च करू शकतो, यांनी साताऱ्याला प्रवीण सावंत सरांचं सर्च केलं आणि प्रवीण सावंत सरांकडे ज्या दिवशी गेला त्या दिवशीपासून याचं दिनोदिन प्रगती झाली आणि एक एक मेडल आणणं चालू केलं। ओजस के माता पिता को बधाई देने के बाद कांग्रेस नेता गिरीश पांडव ने BCN को प्रतिक्रिया देते हुए कहा कि आज गर्व हो रहा है कि शहर के एक खिलाड़ी ने पूरे देश का नाम रोशन किया है। जेव्हा मला ही बातमी कळली
आणि विशेषतः जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा ओजस देवतळ म्हणजे माझ्या मित्राचा मुलगा आहे, तर तेव्हा अभिमानाने माझी छाती जी आहे ज्यांना म्हणतो आपण अशी फुगून गेली होती. मी खरोखर ओजसला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आहे. पण जसं आता भाऊनी सांगितलं की हे मेडल जिंकत असताना तिने केलेली मेहनत, कष्ट आणि आई वडिलांनी दिलेलं समर्थन त्याला आणि जो आई वडिलांचा त्याग जो आहे यातून दिसतो आहे. कुठलीही गोष्ट प्राप्त करत असताना कुठल्याही गोष्ट त्रास जो होत असतो त्यामध्ये आई वडिलांचा खूप भाग असतो. मी ओजसचं तर अभिनंदन करतोच आहे, परंतु त्याच्या आई वडिलांचं मनातून धन्यवाद मानतो आहे की आज त्यांनी सहकार्य आणि सपोर्ट केल्यामुळे आज ओजसनी संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव केलेलं आहे. तसंच वहिनीने सांगितलं की देवतळ परिवाराचं नाव तर झालंच आहे, परंतु मलाही या गोष्टीचा अभिमान आहे की बा माझ्या दक्षिण नागपूरचा एक मुलगा त्यांनी जगामध्ये पूर्ण दक्षिण नागपूरचं नाव केलं आहे. त्याकरता मी माझ्यातर्फे माझ्या सर्व मित्रमंडळातर्फे ओजसचं मनातून खूप खूप कौतुक करतो आहे आणि यापेक्षाही जास्त प्रगती त्यांनी पुढे करावं, ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल जिंकावं अशी मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आहे. भारत ने आर्चरी में 2 गोल्ड मेडल जीते, इसके साथ साथ 1 सिल्वर भी जीता. ओजस ने फाइनल में शानदार प्रदर्शन करते हुए अभिषेक वर्मा को 147 से हराया. ओजस ने इस जीत के साथ गोल्ड जीता, वहीं अभिषेक को सिल्वर मेडल मिला. इससे पहले ज्योति वेनन ने भारत को गोल्ड दिलाया. उन्होंने कंपाउंड इंडिविजुअली इवेंट के फाइनल में साउथ कोरिया के खिलाड़ी को हराया. भारत को शनिवार को पहला मेडल अदिति ने दिलाया, उन्होंने ब्रॉन्ज मेडल अपने नाम किया. ज्योति ने ओजस के साथ मिक्स्ड टीम इवेंट में भी अच्छा परफॉर्म किया था, उन्होंने भारत को गोल्ड दिलाया था. कैमरा पर्सन अजीत कुंवर और अखिलेश के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर.